दिघोडे विभागीय संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय दिघोडे आणि स्वर्गीय रामदास नारायण ठाकूर कला उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेची इमारत नादुरुस्त अवस्थेत गेली अनेक वर्षांपासून होती. या इमारतीचे इंडियन ऑइल अदानी व्हेंचर्स लिमिटेडच्या CSR फंडातून 30,92,000 रुपयांची तरतूद करून 7 खोल्यांच्या दुरुस्तीचे आणि नूतनीकरणाचे काम करण्यात आले. या इमारतीचे उद्घाटन कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर कॅप्टन अनुभव जैन आणि कामगार नेते जितेंद्र खरत यांच्या हस्ते सोमवारी झाले. हा कार्यक्रम संस्थेचे विद्यमान अध्यक्ष काशीनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या उद्घाटनावेळी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर कॅप्टन अनुभव जैन, चीफ फायनान्स ऑफिसर मनोज कुमार बोराट, COO हेड अतुल खराटे, व्हाईस प्रेसिडेंट भूपेश शर्मा, HR हेड सतीश देसाई, संस्थेचे उपाध्यक्ष नारायण कृष्णा पाटील, सचिव ज्ञानप्रकाश पाटील, शालेय समिती सभापती अविनाश पाटील, उपसभापती गणेश पाटील, दिघोडेच्या सरपंच कीर्तिनिधी ठाकूर, दुतुमच्या सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर, चंद्रभागाताई पाटील, नाजनीन मॅडम, प्रफुल म्हात्रे, संदीप काळे, प्राचार्य नाथा नारायण नाईक, मोकल सर, विद्यालयाचे पर्यवेक्षक पिंपरे सर, शिक्षक प्रतिनिधी वंदना बडगुजर यांच्यासह शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते. विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष परमानंद पाटील यांनी विद्यालयाच्या नूतनीकरणाच्या कामासाठी विशेष प्रयत्न केले. नेक्स्ट आमचं स्वप्न होतं की ही इमारत या भागातली सर्वात चांगली इमारत व्हावी. कीर्तिनिधी ठाकूरांनी तसा इस्टिमेट बनवला. IOTL जॉईंट व्हेंचर सारखा आणखी एक आपण दीपक लायब्रेट या कंपनीला इथं बोलवली होती आणि आपण विचार केला होता की या दोन्ही कंपन्या मिळून आपण एखादी चांगली इमारत बनवूया. परंतु त्याला वेळ गेला असता काही दिवसांनी परिस्थिती एवढी काही इमारतीची चांगली नव्हती की आपण 1-2 वर्ष त्याच्यामध्ये पुढे नेऊ शकू. म्हणून एक बाबत दुरुस्तीचा कार्यक्रम आणि मी खरं तर या कंपनीला अदानी व्हेंचर्स ग्रुप IOTL खर मनापासून धन्यवाद देतो की जिथं गरज आहे करण्यासाठी इथं गरज आहे कालाची गरज आहे की इमारत दुरुस्त झाली पाहिजे. 650-700 विद्यार्थी इथं रुरल भागातून येतात, आदिवासी पाड्यातून येतात आणि या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे, चांगल्या इमारतीत बसले पाहिजे. आणि आज नाईक सरांनी सांगितलं की आमचे विद्यार्थी सातत्याने तालुक्यावर आणि जिल्ह्यावर जात असतात. इथले विद्यार्थी नीट आणि CET एक्झाम मध्ये कधीतरी टॉप 1 असले पाहिजे तरच खरा हा काम केल्याचं समाधान वाटू शकेल. मित्रांनो, स्पर्धेच्या युगात प्रत्येक जवळजवळ आता मला वाटते जासई पासून चिन्नेर परत जवळजवळ प्रत्येक गावातच इंग्लिश मीडियम आहे आणि प्रत्येकाच्या वडिलांचं स्वप्न आहे की माझा मुलगा डॉक्टर आणि इंजिनियर झाला पाहिजे. मित्रांनो, हा स्वप्न मोठे आहेत. परंतु मला या शाळेचा अभिमान आहे का या शाळेची कबड्डीची टीम तालुक्यामध्ये 1 नंबरला आहे हे सुद्धा विद्यार्थी या शाळेतून घडले पाहिजे असं नाईक साहेब आपल्याला विनंती करत आहे. मित्रांनो, प्रत्येकाचं स्वप्न आहे की माझाच मुलगा पुढे गेला पाहिजे. आज मी मगाशी बोर्ड बघितला 2020 बंगारी नावाचा मला वाटतंय आदिवासी विद्यार्थी तालुक्यात प्रथम आला आहे. खरोखर या गोष्टीचा गौरव आहे आणि आज या संस्थेला आणि इथल्या सर्व शिक्षकांना मी सांगू इच्छितो की आमच्या पद्धतीने जी काय मदत होईल, जी काय करता येईल ते नक्की करण्याचा प्रयत्न. सर्वप्रथम सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी जे खूप आनंदाने आणि उत्साहाने आमचं स्वागत केलं, खूप चांगल्या प्रकारे आम्हाला त्याचा आनंद झाला सगळ्यांना, आपल्या सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद. आणि मी इथे बघितले आहे की 650 विद्यार्थिनी या संस्थेमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये आजच्या तारखेला अशी संख्या असणे हे काही फार सोपं नाही. याचं संपूर्ण श्रेय या शाळेची मॅनेजमेंट जी काशीनाथ पाटील साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये इथे काम करीत आहे, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, या संस्थेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना या सर्व गोष्टींचं 100% हा तुमचा विजय आहे. अशा प्रकारचं तुम्ही या प्रकारे इथे काम केलेलं आहे. मी स्वतः एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, छोट्या शाळेत शिकतो, आत्ताचा मुंबईमध्ये नोकरी करतो. पण शेवटी भावना कुठेतरी हेच नाही की आपण शेतकरी आहोत. जेव्हा जेव्हा आम्ही इथे मुलांमध्ये येतो, छोट्या शाळांमध्ये चर्चा होते, तेवढाच आनंद होतो की आपण पण स्वतः कुठेतरी आपल्या वातावरणात, आपल्या गावाच्या वातावरणामध्ये आहोत.
आणि या संस्थेच्या कामानिमित्ताने बरेचदा काही वेगवेगळे मॅनेजमेंट संस्था आय आय टी आय आय एम अशा संस्थांमध्ये पण जावं लागतं, इथे चर्चा होते. पण मला असं वाटतं, मला व्यक्तिशः जास्त आनंद असा होतो की जेव्हा आपण इथे अशा प्रकारच्या शाळेमध्ये येतो आणि इथे एकत्रित काम करणारी अशी मॅनेजमेंट टीम, त्यांना पूर्ण सहकार्य करणारे शाळेचे मुख्याध्यापक आणि हा आपला एक पूर्ण परिवार आहे असं समजून सगळ्यांना पुढे नेणारे, त्यांचा विकास करणारे शिक्षके शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे एवढ्या चांगल्या परीने काम करतात आणि हे सगळ्या गोष्टी घडवून आणतात. परत एकदा आपल्या सगळ्यांचे अभिनंदन आणि आभार.